Jaka zmęczy? ठिकाणी आलेलं नाही, याबाबत तुम्ही काय सूचना करणार आहात किंवा काय सांगणार त्यांना? कुटुंब उभं राहण्यासाठी निश्चित प्रशासनाने या ठिकाणी जलद गतीने आता कारवाई केली पाहिजे. पण काल परवापर्यंत पाऊस होता, पण 2 दिवसानंतर या ठिकाणी पाऊस उघड झालेला आहे. आज आपण ह्याच परिस्थितीत उभा आहेत. लगेच प्रशासन त्या ठिकाणी आज मदत कार्य सुरू केलं पाहिजे होतं. GCP मशीन असेल, ज्यांच्या लाईटची व्यवस्था असेल, या सर्व गोष्टी त्यांनी केले पाहिजे होते. पण प्रशासनामध्ये इतकं त्यांचं काळजीवाहू काम नाही. आपण फक्त आम्ही सांगितलं लोकप्रतिनिधींनी, आमदार त्यांनी असेल, आम्ही सभापती असेल, इतर या तालुक्यातले सुद्धा प्रतिनिधी असतील, त्यांनी सांगितलं फक्त हा म्हणायचं आणि त्या ठिकाणी काम करायचं नाही. आज या परिस्थितीत आपण इथं येऊन पाहिलो, यांचा प्रश्नाचा एकही अधिकारी इथं नाही, तलाठी नाही, तहसीलदारचा तर विषयच येत नाही. बाकी त्यांचे काय सर्कल वगैरे असेल, ग्रामसेवक असेल, कुठंच काही नाही. का बघा, लोकांना आता काय केलं पाहिजे? किती लोक या दिवस मंगल कार्यालयामध्ये राहणार? आज त्यांच्या वस्ते आता 2-3 दिवस झाले इथं सगळं उघड होऊन. त्या ठिकाणी येऊन काम केलं, त्यांनी आले, त्यांनी जर मदत केली तर हे उभं राहणार आहे. सर, मंगल कार्यालयामध्ये कुटुंबांना व्यवस्था राहण्याची व्यवस्था करणं म्हणजे जबाबदारी संपली असं वाटतं? असं होतच नाही. मंगल कार्यालयामध्ये किती दिवस ठेवणार त्यांना? त्या ठिकाणी ठेवून आपली जबाबदारी प्रशासन पार पाडलं असं काही म्हणायचा विषयच येत नाही. मंगल कार्यालयामध्ये ठेवलं, त्या ठिकाणी पूरपरिस्थिती होती, 2 दिवस पाणी होतं, त्या ठिकाणी आपण मंगल कार्यालयात त्यांना ठेवलं, हे चांगली बाब आहे. पण तो आता पाणी संपलं आहे तर आता किती दिवस त्या लोकांना, शेतकरी लोक आहेत, गरीब कुटुंबातले लोक आहेत, त्यांना त्यांच्या त्या ठिकाणी गेलं पाहिजे. 10 दिवस आज उलटून गेले तरी त्यांना मंगल कार्यालयात तुम्ही 1 महिना ठेवणार आणि कधी त्या ठिकाणी शासन मदत करणार आहे? ठीक आहे, शासनाची आर्थिक मदत आज वेळ लागणार आहे, पण आज इथं पुनर्वसन काम चालू केलं पाहिजे ना प्रशासन. तसं प्रशासन कुठं काही करताना आम्हाला दिसून येत नाही. तरी वेळोवेळी आम्ही त्यांना सांगतोय, पण आज आम्हालाच राहिलं नाही तुमची लोकशाहीची बातमी बघून, म्हणून आम्ही या ठिकाणी येऊन गेलो. तर फार विचित्र अवस्था या ठिकाणी आहे.